आमदार जितेंद्र आव्हाडांची जीप छाटणाऱ्याला धर्मयोद्धा पुरस्कार दिला जाईल अशी घोषणा जालन्यात हिंदू महासभेचे नेते धनसिंह सूर्यवंशी यांनी केली. श्रीराम हे मांसाहारी होते असं वक्तव्य आव्हाडांनी केल्यानं जालन्यात हिंदू महासभा आक्रमक झाली. जितेंद्र आव्हाडांविरोधात ठिकठिकाणी निषेधाची आंदोलनं होत आहेत. अशातच राष्ट्रवादीचं शिबिर सुरू असलेल्या शिर्डीत आव्हाड समर्थक एकत्र आले. त्यांनी शिर्डीत आव्हाडांच्या फोटोला दूध आणि पाण्याचा अभिषेक घातला. तसंच शिबिराच्या ठिकाणी आव्हाडांसाठी पाठिंब्याचं आंदोलनही केलं. सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय झालाय. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. या निर्णयाचा राज्यातील 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. 5,000 रुपये ठोक भत्ता सरकार ने मंजूर किया. मंत्रालयातील लिपिक आणि टंकलेखक संवर्गाला हा भत्ता मंजूर करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलन थांबवलंय. मात्र गावोगावी हा लढा सुरूच ठेवणार असं त्यांनी सांगितलं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांची भेट घेतली. अंगणवाडी सेविकांना लवकरच गोड बातमी देऊ असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलंय. मुंबईतील शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळाली. या सागरी सेतूमुळे मुंबई ते अलिबाग अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात पार करणं शक्य होणार आहे. मोदींच्या हस्ते 12 जानेवारीला या सागरी सेतूचं लोकार्पण होणार आहे. ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला हा देशातला पहिला मार्ग ठरणार आहे. कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामं सुरू आहेत. त्यासाठी रेल्वे आरक्षण केंद्र ते सार्वजनिक शौचालयापर्यंतचा रस्ता रहदारीसाठी बंद केला जाणार आहे. तसंच काही मार्गावरील वाहतुकीत बदल केले जाणार आहेत. याची अंमलबजावणी येत्या 4 दिवसात केली जाणार आहे. या संदर्भात वाहतूक पोलिसांनी अधिसूचना दिल्या आहेत. येत्या काही दिवसात इंडिगोचा विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो. हवाई इंधनाच्या किमती कमी झाल्यात त्यामुळे इंडिगोनं तिकिटांवर लावलेलं इंधन शुल्क हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विमान तिकीट दरात 300 ते 1,000 रुपयांची कपात होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसलाय. काल संध्याकाळनंतर कोल्हापूर शहरासह परिसरात अचानक पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. कोल्हापुरातील मंगळवारपेठ लक्ष्मीपुरी कसबा बावडा परिसरातही पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं आजही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय. नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना वातावरण बदलाचा मोठा फटका बसतोय. ढगाळ वातावरणामुळे मिरची सुकवण्यासाठी वेळ लागतोय. काही दिवस असंच वातावरण राहिलं तर व्यापारी शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी करणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता ढगाळ वातावरणामुळे नवीनच समस्या उभी राहतेय.